छत्रपति शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही आणि ही कारवाई न झाल्यास आपण आपली भूमिका स्पष्ट करू असं खासदार उदयनराजे यांनी जाहीर केलं होतं। या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या रेसिडेन्सी क्लबला पुढील दिशा ठरवण्यासाठी उदयनराजेंच्या उपस्थितीमध्ये शिवप्रेमी संघटनांची आज बैठक होणार आहे, त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। उदयनराजेंच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यामुळे उदयनराजे आज नेमकी त्यांची भूमिका काय मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, तशी कारवाई करण्याची मागणी उदयनराजे यांनी केली होती आणि ही कारवाई न झाल्यास आपण आपली भूमिका स्पष्ट करू असं खासदार उदयनराजे यांनी यापूर्वीच जाहीर केलं होतं। आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यातल्या रेसिडेन्सी क्लबला पुढील दिशा ठरवण्यासाठी उदयनराजे यांच्या उपस्थितीमध्ये शिवप्रेमी संघटनांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये उदयनराजे राज्यपाल आणि त्रिवेदी यांच्याबद्दल काय भूमिका जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आज अतिशय महत्त्वाची बैठक उदयनराजे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे, शिवप्रेमी संघटनांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर नेमकी उदयनराजे आपली काय भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।